शिंदे फडणवीसांच्या सरकारमध्ये अजितदादांची एंट्री झाली आणि सरकारमध्ये नाराजीचे सूर उमटू लागले. या नाराजीमध्ये अजून दोन नेत्यांनी उडी घेतली आहे. कोण आहेत हे दोन नेते जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून. तीन मोठे नेते एकत्र काम कसं करणार हा प्रश्न असतानाच दोन नेते एकमेकांवरती ट्विटरवरून शाब्दिक हल्ले करताना दिसत आहेत. भाजपचे माजी खासदार निलेश राणे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांच्यात चांगलीच जुंपली आहे. खर तर अमोल मिटकरी यांनी अलीकडेच एका मुलाखतीत म्हटलं की राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट सत्तेत सहभागी असला तरी मी भारतीय जनता पार्टीचा प्रचार करणार नाही. या विधानावरून निलेश राणे यांनी ट्विट केलं आणि म्हणाले, आत्ताच कुठेतरी वाचलं मिटकरी म्हणतोय मी भाजपचा प्रचार करणार नाही. हा कोण आहे? आमच्या कोकणात मिटकरी सारख्या लोकांना शिमग्याला गोमू म्हणतात. भलताच कॉन्फिडन्स असतो काही लोकांना. अमोल मिटकरी प्रत्युत्तरात म्हणाले, अबे तू नेमकं कोणाचा प्रचार करणार ते आधी ठरव आणि गप राहायला शिक. तृतीय पंथांनी तुला तुझी लायकी दाखवली आहेच, कशाला वारंवार तोंड काळ करून घेतोस? आता अमोल मिटकरी आणि निलेश राणे यांचा वाद कुठपर्यंत जातो हे बघणं महत्वाचं असेल, किंवा यांच्यामध्ये ऐक्यही निर्माण होतं का हेही बघणं महत्वाचं असेल. राजकारणाच्या अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी सकाळच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.